घर कसं आपण छान ठेवतो तसं स्वतःला देखील छान व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे, तर आपला कॉन्फिडन्स देखील वाढतो. हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता तुमचं खूप खूप स्वागत करते आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात सगळे? मला वाटतं मस्त असाल, मजेत असाल आणि मजेतच राहा. प्रत्येक दिवस मस्त आनंदात घालवा. तर माझी सकाळची कामं तरी आवरलेली आहेत, बऱ्यापैकी आवरलेत. अर्जुन गेले स्कूलला आणि त्याला आज डब्यामध्ये मी बनवली होती मस्त अशी पनीरची भाजी, कारण की त्याला पनीरची भाजी खूप आवडते. तर आज तो डब्यामध्ये चपाती आणि पनीरची भाजी घेऊन गेलेला आहे. तर अजून थोडीफार कामं बाकी आहेत, त्याच्या आधी माझी देवपूजा झालेली आहे, आणखीन थोडीफार कामं आवरायची राहिलेली आहेत. तर आज मी खूप म्हणजे खूपच आनंदी आहे. त्याचं कारण पण तसंच आहे की अर्जुनच्या बाबाने माझ्यासाठी एक छानसं गिफ्ट घेतलेलं आहे, तेही गुढीपाडव्याच्या निमित्ताने, आणि त्यामुळे मी खूपच खुश आहे. तर ते गिफ्ट काय आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला, ते गिफ्ट काय आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर हे आहे ते गिफ्ट यांनी मला घेतलेलं आहे पाडव्याच्या निमित्ताने. तर येस, हे आहे ते गिफ्ट आणि यांनी मला हे गिफ्ट केलेलं आहे गुढीपाडव्याला, आणि मला खूप म्हणजे खूप आवडलेलं आहे असं मला हवं होतं. अशा नाजूक डिझाईनमध्ये मला हवं होतं आणि मला गिफ्ट मिळालेलं आहे. त्यांना खूप खूप थँक्यू की इतकं छान गिफ्ट दिल्याबद्दल. तर आधी मी देवाजवळ ठेवून पूजा करते आणि मी घालते कसं दिसते ते तुम्ही सांगा. देवाजवळ ठेवून पूजा केल्यानंतर आता मी ते घातलेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता खूप छान आणि सुंदर असं नाजूक डिझाईनमध्ये आहे. आणि मला खूप दिवसांची इच्छा होती की असं नाजूक डिझाईनमध्ये घ्यायचं. लग्नात काय मणी मंगळसूत्र आपलं छोटं असतंच वाट्यांचं, पण असं मला फॅन्सीमध्ये हवं होतं आणि खूप म्हणजे खूपच आवडलेलं आहे मला. तर परत एकदा अर्जुनच्या बाबांना थँक्यू म्हणायचं आहे मला इतकं छानसं गिफ्ट दिल्याबद्दल. यस उदय, तर यस आम्ही आता चाललो आहे पार्लरमध्ये. माझं फ्रेंडचं पार्लर आहे, तर मी करणार आहे क्लीन अप आणि दीपाला करायचं आहे केसांना हायलाईट. तर आज आमचा आहे मी टाईम, तर म्हटलं आज स्वतःला थोडासा वेळ द्यायचा आहे. घरची कामं काय नेहमी होतच असतात. कुठे गेली? तिथंच आहे अजून. दोन डाकू चाललेले आहेत. डाकू नाही, डाकोली डाकोली.
आता आम्ही तुम्हाला तिथे गेल्यावरच भेटतो. हा कोणता शेड आहे? डार्क शेड आहे. मागच्या वेळेस नाही उचलला, ह्यावेळेस आता ती म्हणत होती तोच सांग म्हणून म्हटलं नको. मग परत आणि केल्यासारखं एवढं दिसू दे ना. दीपाची आमच्या झोपाची टायमिंग झालेली आहे. हे म्हणत होते तुम्ही बरोबर 12:30 गेला असताना 2 वाजे मी परत आला असता आणि दीपाची झोप झाली असती छान. आता हिला हे करते क्लीनअप तू झोप क्लीनअप करत झोपते तिची टायमिंग झाली ना तिला नाही अगं लगेच चालू करते झोप येते. हा पण शेड दिसतोय अगं दिसतो हा शेड दिसायला लागला दीपा आता थोडासा डार्क ग त्यामुळे छान दिसेल. हा वरचा लाईट आणि खाली डार्क त्यामुळे मस्त दिसणार. नंतर मला खरं आवडला म्हणजे मॅम ना कसे हवे तर बघा असे असे जुल्फे आली पाहिजेत ना तोंडावर. आता आपण स्क्रबिंग करू. आता काय आता पॅक आता पॅक लावू. खूपच मस्त केसांची काळजी घ्या. हेअर मास्क वगैरे लावायला नाही ड्राय होतात ना. हो हो काय आता इथून पण आता काळजी घ्या. खूपच काळजी घ्या. हे जरा दिसून येतात.
तर फायनल लुक बघा दीपाचा, मस्त झाले. वाव मस्त. खूप सुंदर दिसले, छान दिसले. बघू इकडे बघा. येस फायनल लुक दीपाचा, खूप छान दिसते. थँक्यू सो मच स्मिता, खूप छान केलीस. ओके बाय बाय बाय, खूप छान केलंस. आणि स्मिता माझे सगळे व्हिडिओ पाहते, कमेंट करते आणि मला एनकरेज करत असते कायम. आणि खूप छान आहे स्वभावने स्मिता, आम्ही सगळ्या गोष्टी तिच्याशी शेअर करत असते. खूप छान आहे आमची फ्रेंडशिप. चला आम्ही निघतो आता, बाय बाय. आता आम्ही जस्ट आलेलो आहोत घरी आणि खूप मस्त वाटलं क्लीनअप करून, खूप रिलॅक्स वाटलं. आणि तुम्ही पाहू शकताय मस्त असा ग्लो आला, ग्लो आलेला आहे चेहऱ्यावर. आणि दीपानं पण केलेलं होतं हायलाईट, ह्याच्या आधी पण केलं होतं खरं, त्यावेळी एवढा डार्क शेड नव्हता आणि तिचे केस खूपच काळेभोर असल्यामुळे तो शेड दिसून येत नव्हता, म्हणून तिनं आता त्यातलाच थोडासा डार्क शेड केलेला आहे. खूप छान झाला हायलाईट, तुम्ही पाहिलाच असेल. तर मला वाटतं असं कधीतरी आपण स्वतःसाठी थोडासा वेळ काढायलाच हवा. घरातली कामं काय रुचे असतात, आपण सगळ्या घरातल्यांची काळजी करत असतो तर स्वतःची पण स्वतःची काळजी देखील आपण करायला हवी. आणि घर कसं आपण छान ठेवतो तसं स्वतःला देखील छान व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे, तर आपला कॉन्फिडन्स देखील वाढतो असं तरी असं मला तरी वाटतं. आणि खरंच आहे की आपण आपल्या घरच्या कामात इतक्या बिझी होऊन जातो की स्वतःचं व्यवस्थित राहणं म्हणा किंवा स्वतःची काळजी घेणं हे विसरूनच जातो. तर आपण स्वतःसाठी थोडा वेळ काढलाच पाहिजे आणि मला वाटतं तुम्ही देखील महिलांनी काढलाच पाहिजे आपल्यासाठी वेळ. आणि रोजची घरातली कामं आपण रोजच करत असतो पण एका महिन्यातला एखादा दिवस तरी आपल्यासाठी रिलॅक्स वाटेल असं काहीतरी केलं पाहिजे. तर मी केलं होतं क्लीनअप आणि खूप छान वाटलं, रिलॅक्स वाटलं. मसाज केल्यामुळे खूप छान अशी झोप पण येत होती. तर इथेच मी आजचा ब्लॉगचा एंड करते. तर दीपा देखील आज जाणार आहे तिच्या घरी, म्हणजे सासरी चालली आहे. 2 दिवस होती ती, आज ती चालली आहे तिच्या घरी. तर आता बघू कधी भेटते परत. तर चला मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.